तर आता पुढे बुलेटिन मध्ये पाहूयात सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातल्या नॉनस्टॉप हेडलाईन्स. महायुतीतील जागा वाटपावर मध्यरात्री दिल्लीत अमित शहांसोबत शिंदे फडणवीस अजितदादांची बैठक. बैठकीमध्ये महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती. अमित शहा यांची महाराष्ट्रातील भाजप नेत्यांसोबत दिल्लीत पार पडली बैठक. बैठकीला उदयनराजेंसह देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित. उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून उमेदवारी मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष. दिल्लीमध्ये काल पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांच्या उपस्थितीत केंद्रीय निवडणूक समितीची बैठक. बैठकीत 7 राज्यांच्या लोकसभा उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब. काँग्रेसकडून राज्यातील दुसरी यादी जाहीर. रामटेकमधून रश्मी बर्वे, नागपूरमधून विकास ठाकरे, भंडारा गोंदियातून डॉ प्रशांत पडोळे आणि गडचिरोली चिमूरमधून डॉ नामदेव किरसन यांना उमेदवारी. विजय शिवतारे यांनी पुरंदरमध्ये बोलावली तातडीची बैठक. आजच्या बैठकीत शिवतारे बारामतीच्या लोक उमेदवारीबाबत घोषणा करण्याची शक्यता. बारामती लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळत नसल्यानं विजय शिवतारे अपक्ष लढण्याच्या तयारीत, तर 6 मतदारसंघ भाजपला मिळावा आणि भाजपच्या चिन्हावर लढण्यासही शिवतारे इच्छुक. अमरावती लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटेना. भाजपकडून सिद्धार्थ वानखेडे यांचं नाव चर्चेत, तर भाजपकडून नवनीत राणांना पर्याय म्हणून काही नावांचा विचार सुरू. बीडमधील नारायणगड इथं पंकजा मुंडेंना मराठा बांधवांकडून काळे झेंडे. 1,00,000 मराठा याच्या घोषणा. या प्रकरणी 4 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. अंतळवरी सराटी इथं आज मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक. आरक्षणासंदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार. बैठकीकडे सर्वांचंच लक्ष. पियुष गोयल यांच्या मुलाच्या कार्यक्रमाला जास्त गर्दी दिसावी यासाठी मुलांचं आयकार्ड जप्त केल्याचा आरोप. याबाबतचा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल. भाजपचा बुरखा ठाकूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी टराटर फाडला. विद्यार्थ्यांनी ओळखपत्र जप्त करून कार्यक्रमाच्या हजेरीची सक्ती करणाऱ्या पक्षाच्या हाती देशाचं भवितव्य कसं सुरक्षित असेल, असा सवाल आदित्य ठाकरेंकडून उपस्थित. मुंबईतील वरळीमध्ये होळीनिमित्त आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर एकाच व्यासपीठावर. लोकसभेचं तिकीट मिळणार की नाही, आदित्य ठाकरेंचा राहुल नार्वेकरांना खोचक सवाल. पियुष गोयल यांचे पुत्र ध्रुव गोयल यांच्या कार्यक्रमावर जितेंद्र आव्हाड आक्रमक. ही दडपशाही सुरू असून आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत. आव्हाडांचं वक्तव्य. महाविकास आघाडीने उमेदवार दिला तर तिहेरी लढत, नाहीतर दुहेरी लढत. कोल्हापूर लोकसभेच्या जागेवरून राजू शेट्टी यांचं वक्तव्य. भिवंडीमध्ये महायुतीचा संवाद मेळावा पार. मेळाव्याला खासदार श्रीकांत शिंदेंचं केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित. महायुतीकडून कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच मेळावा. पुण्यातील काँग्रेसचे माजी महापौर आबा बागुल यांचं काँग्रेस भवनासमोर मूक आंदोलन. काँग्रेसकडून लोकसभेसाठी रवींद्र धंगेकरांना उमेदवारी मिळाल्यानं बागुल यांचं आंदोलन. अमरावतीतून उमेदवारी जाहीर होण्याआधीच नवनीत राणांच्या प्रचाराला सुरुवात. नवनीत राणा 4 दिवस मेळघाटमध्ये करणार प्रचार. शाहू महाराजांना वंचितचा पाठिंबा. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य, तर प्रकाश शेंडगेंकडून युतीचा प्रस्ताव आल्याचंही आंबेडकरांचं भाष्य. प्रकाश आंबेडकरांनी शाहू छत्रपतींबद्दल घेतलेल्या निर्णयाचं सतेश पाटलांकडून स्वागत. तर आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं हीच आमची इच्छा. सतेश पाटलांचं वक्तव्य. मावळमध्ये महायुतीचं काही जमेना. मावळची जागा शिंदेकडे जाण्याची शक्यता. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही या जागेवर दावा. वाराणसीमध्ये मोदींविरोधात काँग्रेसकडून अजय राय यांना उमेदवारी. अजय राय हे उत्तर प्रदेशमधील गाझीपूरच्या भूमिहार समाजातील नेते. भूमिहार समाजाच्या बनारससह पूर्वांचलमधील राजकारणावर प्रभाव. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांची ट्रायल कोर्टाच्या आदेशाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव. आज तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी. मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान, तर हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नाही.
मुंबईमधील मोनोरेलच्या नियमित देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी आज मेगा ब्लॉक. वडाळा ते चेंबूर दरम्यानची सेवा रात्री 8 वाजेपर्यंत बंद. वेटिंग तिकीट रद्द केल्याने भारतीय रेल्वेची चांदी. 2021 ते 2024 या 3 वर्षात भारतीय रेल्वेची तब्बल 1,229,85,00,000 रुपयांची कमाई. नाशका सिटीलिंकची शहर बस सेवा वाहकांच्या संपानंतर सुरळीत. चालकांच्या संपामुळे 5 धारकांचं नुकसान. हे नुकसान भरून काढण्यासाठी 5 धारकांना 9 दिवसांची मुदतवाढ. पुणे विमानतळावरून पुणेकरांचा दुबई सिंगापूरचा आंतरराष्ट्रीय प्रवास सुसाट. यंदाच्या वर्षात 1,69,000 प्रवाशांची सफर. तर पुणे विमानतळावरून तब्बल 1,554 विमान उड्डाण. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा 2024-25 अर्थसंकल्प सादर. या जवळपास 100 कोटींची तूट. गेल्या वर्षीच्या तुलनेत 24 कोटींची तूट वाढली. पुण्यातील देहूमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा 28 फेब्रुवारीला पार पडणार. यंदाचा सोहळा अमृत महोत्सवी असल्यानं देहू देवस्थानाच्या वतीनं मंदिर परिसराची साफसफाई. मुंबईतील काही रेल्वे स्थानकांमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एकात्मिक सुरक्षा प्रणाली. सीएसएमटी, एलटीटी, दादर, ठाणे, कुर्ला आणि कल्याण स्थानकांचा यात समावेश. कोल्हापूरमधील काही ठिकाणाच्या अनावश्यक रबरी रस्ता दुभाजकांमुळे वाहतूक कोंडीत वाढ. रबरी दुभाजकांवर वाहतूक पोलिसांनी फेरविचार करावा. वाहनधारकांची मागणी. मुंबई महानगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजाला कॉर्पोरेट लुक देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता पालिकेतील कर्मचाऱ्यांचं ओळखपत्रही स्मार्ट करण्यात येत आहे. मात्र हे स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तासन तास लांब रांगेमध्ये उभं राहावं लागतंय. आरटीई नोंदणीसाठी शाळांना पुन्हा मुदतवाढ. नोंदणी न केलेल्या शाळांना उद्यापर्यंत मुदतवाढ. संभाजीनगर जिल्ह्यातील 3,342 पैकी 2,614 शाळांची नोंदणी. कारला मळवली रस्त्यावरील इंद्रायणी नदीवरील पुलाचं काम संत गतीनं सुरू. गावातील नागरिकांना नाहक त्रास. पूल मे अखेरपर्यंत सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. नाशकात प्रभाव पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे तापमानात वाढ होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. तर उष्माघाताची लाट येण्याची शक्यता. यासाठी खबरदारी म्हणून 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष उभारले. कोल्हापूरच्या बाजारपेठेमध्ये कोकणी हापूस आंब्यांसह इतर फळांची आवक वाढली. यंदा हापूस आंब्याचे दर 400 ते 500 रुपये डझन, तर मोसंबीचे दर 20 ते 100 रुपये किलो. सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढली. जिल्ह्यातील 132 गावांना 143 टँकरनं पाणीपुरवठा. धरणातील पाणीसाठ्यामध्ये घट होत असून नदी तलावातील पाणीसाठ्यात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल. बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. शासकीय रुग्णालयांसह आणि रुग्णांसह खासगी रुग्णालयातील रुग्णांमध्ये सुद्धा वाढ. राज्यात यंदा ऊस उत्पादन 20 लाख टनानं घट, तर साखर उत्पादनामध्ये 5 लाख क्विंटलची वाढ. नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीवर असलेले बॅरेजेस सीसीटीव्ही अनेक महिन्यांपासून बंद. बॅरेजेसवर करण्यात येणाऱ्या खर्चावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित. इचलकरंजी महानगरपालिकेचे तब्बल 248 कोटी रुपये सहाय्यक अनुदान थकीत. थकीत रक्कम मिळावी यासाठी महापालिकेकडून सातत्यानं पाठपुरवठा सुरू. मात्र राज्य शासनाकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्यानं विकास कामांवर परिणाम. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासींची होळी सण सुरुवात. पारंपरिक पोशाख परिधान करत होळी सणाला सुरुवात. कोकणात होळीनिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांची दिवा रत्नागिरी पॅसेंजरला मोठी गर्दी. गर्दीत शेकडो प्रवाशांना चढताच आलं नाही. चाकरमान्यांच्या होळीच्या सणाच्या आनंदावरती मात्र पाणी. जालना जिल्ह्यात होळी आणि धुळवड सणाच्या पार्श्वभूमीवरती आज आणि उद्या मद्य विक्री बंद. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. ज्यांच्या हातामध्ये राज्याचा देशाचा कारभार त्यांना राज्यघटना बदलायची. शरद पवारांचं इंदापुरातील मेळाव्यात वक्तव्य. नांदेडमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना नांदेडच्या लोकसभेची जागा भाजपच जिंकणार. अशोक चव्हाणांचा दावा. इचलकरंजीत राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची महायुतीकडून देण्यात येईल उमेदवारी. देण्यात येईल या उमेदवारीला निवडून द्या मुश्रीफांचं आवाहन.
सोलापूरमध्ये ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठा राजकीय धक्का. भाजपचे माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार आणि प्रशांत पाटील बिराजदार हे शेकडो समर्थकांसह ठाकरेंच्या शिवसेनेत करणार पक्षप्रवेश. नाशिकच्या मालेगावामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमध्ये तापमानामध्ये वाढ. सातारा शहरात सायलेन्सर बदलून आवाजाचा गोंगाट करणाऱ्यांवर कारवाई. यात 56 बुलेट वाहनांवर पोलिसांची कारवाई. नंदुरबारमधील शहादा इथं भर दिवसा मोठा दरोडा. जवळपास 1.5 किलो सोनं लुटलं. चोरट्यांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जालन्यात ठिपकीची चोरी करणारी टोळीला जेरबंद. कारवाईत 10,36,000 रुपयांचं मुद्देमाल जप्त. हैदराबाद शहरातील एका कॉलनीमध्ये दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांना माय लेकींचा जो घटना संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गेली. मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पर्वाला आजपासून सुरुवात. सलामीच्या लढतीत मुंबईचा गुजरात टायटन्ससोबत सामना. हार्दिक पांड्याकडे मुंबईच्या संघाचं नेतृत्व. कोलकाता नाईट रायडर्सशी सनरायझर्स हैदराबादवर मात. कोलकातानं दिलेल्या 209 धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ 204 धावांवर थांबला. क्रिस गेल, रोहित आणि धोनीला जे जमलं नाही ते रसेलनं केलं. रसेल आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत 200 षटकार मारणारा ठरला फलंदाज. 1,322 चेंडूत ठोकलं 200 षटकार. अरुणाचल प्रदेश हा आपलाच घटक असल्याचा चीनचा दावा निव्वळ हास्यास्पद. देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे चीन दाखले. बर्नार्ड अर्नॉल्ड जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. एकाच दिवसात संपत्तीत 2.7 लाख कोटींची वाढ. श्रीमंतीत जेफ बेझोस आणि एलॉन मस्क यांनाही टाकलं मागे. ऐन सणाच्या तोंडावर खाद्यतेल महागलं. किरकोळ किराणा बाजारात खाद्यतेलाचे दर प्रति लिटर 3 रुपयांनी महाग. सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र काढली. मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेचा मोठा गौप्यस्फोट. आपण जिंकलेली 25 लाखांची रक्कम मिळालीच नाही. 25 लाखांऐवजी 11 लाखच मिळाल्याचा शिवचा आरोप.